सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, FLN आठवडा दुसरा मराठी कृती कार्यक्रम आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपण FLN अंतर्गत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण केले आणि त्या सर्वेक्षणानंतर प्रत्यक्षामध्ये आपल्याला आठवडानिहाय कृती पुढच्या 12 आठवडे कृती दिल्या जाणार आहे. आठवडा दुसरा विषय मराठी, या सगळ्या कृती आपल्याला माझ्या मुलाच्या फक्त शिक्षण .com या वेबसाईटवर देखील वाचायला मिळतील. तर चला मित्रांनो, बघूया आपण FLN अध्ययन अभ्यास सर्वेक्षण. आपण मराठी विषयाचं 22 डिसेंबर ते 25 डिसेंबर या कालावधीमध्ये पूर्ण केलं आणि त्यानंतर प्रत्यक्षामध्ये एक नियोजनबद्ध कार्यक्रम आपल्याला मिळावा यासाठी आपल्याला या कृती देण्यात येत आहे. आपण गेल्या आठवड्यात कृती बघितल्या, या आठवड्यामध्ये बघा प्रारंभिक स्तर. या आठवड्यामध्ये जे विद्यार्थी प्रारंभिक स्तरावर आहेत त्या मुलांसाठी आपण घटक निवडणार आहोत, अक्षरगट वाचन लेखन. अक्षरगट कोणता घ्यायचा आहे? मकर, बघ आणि एक स्वर आ या पद्धतीचा आपल्याला अक्षरगट प्रत्यक्षामध्ये या आठवड्यात घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे गसप व त र, सॉरी गसप व त आणि मात्रा हा अक्षरगट आपल्याला या आठवड्यामध्ये घ्यायचा आहे. यावर आधारित आपल्याला कृती काय करायच्या? तर शब्दचक्रातून अक्षरध्वनीचा परिचय, चित्रवाचन शब्दवाचन, चित्रवाचन व चित्रगप्पा शब्दभेंड्या, सहभागी वाचन, शब्द जोडणे, शब्द तोडणे या कृती आपण या आठवड्यामध्ये या गटासाठी घेऊ शकतो. शैक्षणिक साहित्य म्हणून आपण मुळाक्षरे कार्ड, चित्रवाचन कार्ड, साम्यभेद चित्र, अक्षरगाडी, वेगळे अक्षर ओळखा हे शैक्षणिक साहित्य आपण वापरू शकतो. या आठवड्यामध्ये जे विद्यार्थी अक्षर स्तरावर आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आपण घटक निवडणार आहोत, शब्द, शब्द वाचन, अक्षरगट क्रमांक 1 पासून तयार होणारे शब्द सराव. कोणते शब्द वाचायचे? तर आपल्याला अक्षरगट क्रमांक 1 पासून तयार झालेले जे शब्द आहेत हे शब्द आपल्याला शब्द स्तरावर जे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला प्रत्यक्षामध्ये घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण कृती घेणार आहोत याच्यामध्ये मामा, काम, बघ, मार, राम, कर, घर, स्वरविरहित शब्द वाचन सराव. विद्यार्थ्याकडून नवे शब्द देखील आपण या आठवड्यामध्ये या स्तरावरल्या विद्यार्थ्याकडून तयार करून घ्यायचे. शैक्षणिक साहित्य म्हणून चित्रशब्द कार्ड, साम्यभेद कार्ड, शब्दपट्ट्या हे आपण शैक्षणिक साहित्य शब्द कोडे शैक्षणिक साहित्य म्हणून वापरू शकतो. जे विद्यार्थी या आठवड्यामध्ये शब्दस्तरावर आहे, शब्दस्तरावरल्या विद्यार्थ्यांसाठी आपण घटक देणार आहोत वाक्यवाचन. वाक्यवाचन अक्षर कार्ड क्रमांक 1 पासून तयार होणारे वाक्य सराव घ्यायचे. याच्यामध्ये रामा काम कर, मामा काम बघ, मामा काम कर, मामा घर बघ या पद्धतीचे आपण शब्द तर घेऊ शकतो, वाक्य तर घेऊ शकतो. याशिवाय परिचित शब्दापासून त्यांना वाक्य तयार करायला होऊ शकतो, जोडाक्षरयुक्त शब्द वाचन घेऊ शकतो. साहित्य म्हणून या आठवड्यामध्ये आपण या गटासाठी शब्दडोंगर, वाचनपाठ, सूचनापट्ट्या, वाक्यपट्ट्या इत्यादी शैक्षणिक साहित्य आपण वापरू शकतो. यानंतर वाक्यस्तर, या आठवड्यामध्ये जे विद्यार्थी वाक्यस्तरावर आहे त्या विद्यार्थ्यांसाठी उतारा वाचन अक्षरगट क्रमांक 1 पासून तयार होणारे छोटे शब्द वाचनपाठ आपण सराव याचा घेऊ शकतो. याच्यासाठी आपण जो घटक घेणार आहोत तो उतारा वाचन घेणार आहोत. उतारा वाचनमध्ये याच्यामध्ये ज्या कृती घेणार आहोत, छोटे छोटे वाचन पाठ सराव घेणे, चित्रमय उतारे, प्रकट वाचन, शब्दडोंगर तयार करून घेणे, प्रकट वाचन, वर्तमानपत्रातील ठळक मथळे वाचन या कृती आपण या आठवड्यामध्ये या विद्यार्थ्यांकडून घेणार असून याच्यासाठी शैक्षणिक साहित्य म्हणून चित्रमय उतारे, चित्रवाक्य साचे, वाचनपाठ, शब्दडोंगर कार्ड हे शैक्षणिक साहित्य आपण वापरू शकतो. या आठवड्यामध्ये जे विद्यार्थी उतारा स्तरावर आहे त्या विद्यार्थ्यांना आपल्याला समजपूर्वक वाचनकडे घेऊन जाण्यासाठी आपण घटक निवडणार आहोत समजपूर्वक वाचन. याच्यामध्ये ज्या कृती आहे छोट्या छोट्या उताराचे वाचन घेऊन त्यावर चर्चा करून आणणे, उतारावर प्रश्न तयार करून घेणे, उताऱ्याचा 1/3 सारांश तयार करून घेणे हे आपण या आठवड्यामध्ये करणार असून शैक्षणिक साहित्य याच्यासाठी छोटे छोटे विनोद, बोधकथा, छोटी जाहिरात इत्यादी आपण शैक्षणिक साहित्य वापरू शकतो. मित्रांनो, संपूर्ण आठवड्यामध्ये आपल्याला आणि सगळ्या स्तरांसाठी आपल्याला भाषा पेटी आणि नवीन आपल्याला जी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून पेटी उपलब्ध झालेली आहे ती पेटी देखील अतिशय दर्जेदार आणि उत्कृष्ट पेटी असून त्या पेटीचा देखील आपण वापर करू शकतो.
या आठवड्याचं आपण शेवटी दर आठवड्याचं मूल्यमापन करायचं, तसंच याचं मूल्यमापन करत असताना कसं मूल्यमापन करायचं, तर असे करा दर शनिवारी मूल्यमापन वरीलप्रमाणे आठवडाभर कृती घेतल्यानंतर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी किती सुधारणा झाली याची आपल्याला पडताळणी करायची. अर्थात ती पडताळणी कोणाला दाखवण्यासाठी करायची नसून एक शिक्षक म्हणून मला माझे विद्यार्थी मी आठवडाभर ज्या कृती घेतल्या त्या कृतीतून किती पुढे गेले, त्या कृती विद्यार्थ्यांपर्यंत किती पोहोचल्या, त्यांच्या किती स्मरणात आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला प्रत्यक्षात मूल्यमापन करायचं. हे मूल्यमापन एक तटस्थ म्हणून आपण मूल्यमापन करणं, जरी आपण शिक्षक म्हणून मूल्यमापन करणार असलो तरी एक तटस्थ म्हणून मूल्यमापन करूया. मित्रांनो, हे मूल्यमापन करताना तुम्हाला हा जो आराखडा आहे हा आराखडा तुम्हाला उपयुक्त पडू शकतो. तर या पद्धतीनं आपण जर गेलो तर नक्कीच आपल्याला 12 आठवड्यामध्ये आपलं प्रत्येक मूल समजपूर्वक वाचण्यापर्यंत आलं पाहिजे. हे जे आपलं नियोजन आहे हे नियोजन नक्कीच साध्य व्हायला मदत होईल. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. मराठी बरोबरच आपण गणित आणि इंग्रजीचा देखील कृती कार्यक्रम दर आठवड्याचा देत आहोत. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला ते देखील मिळेल. पुन्हा लवकरच भेटूया. धन्यवाद.